मुंबई विमानतळावर जेट एअरवेजच्या विमानाचा मोठा अपघात टळला. विमानाचा टायर फुटल्यामुळे विमान धावपट्टीवर थांबवण्यात आलं. विमानातल्या सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. सरकते जिने धावपट्टीवर नेऊन प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. धावपट्टीवर तेल सांडल्यामुळे एक धावपट्टी पूर्ण बंद करण्यात आली. मराठवाड्यातल्या 3 सर्वाधिक दुष्काळी जिल्ह्यांमध्ये राज्याचं सगळं मंत्रिमंडळ आज दौऱ्यावर असेल. लातूर, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या 29 दुष्काळी तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक मंत्री दौरा करून शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेणार आहे. एकनाथ शिंदे, राम शिंदे, गिरीश बापट हे रेल्वेनं सकाळी लातूरमध्ये दाखल झालेत. आधी भाजपचे मंत्री, मग शिवसेनेचे मंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, केंद्र सरकारचं पथक अशा अनेकांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा पाहुणचार झुटलेला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या दुष्काळ पाहणी दौऱ्यासाठी शिवसेनेचे 3 मंत्री जिल्ह्यामध्ये आहेत. उद्योगमंत्री सुभाष देसाई, आरोग्यमंत्री दीपक सावंत आणि राज्यमंत्री प्रवीण पोटे हे दुष्काळाची पाहणी करून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठका घेतात. सुभाष देसाई यांनी परंडा तालुका, दीपक सावंत यांनी भूम तालुक्यात तर प्रवीण पोटे यांनी उमरगा तालुक्याची पाहणी केली. दुष्काळाचा फटका वन्य प्राण्यांनाही बसतोय. कमी होतीय वन्य प्राण्यांसाठी मात्र काही उपाययोजना होताना दिसत नाहीये. जंगलामधले छोटे छोटे नाले, ओढे यावर ठिकठिकाणी बंधारे करावेत. तसंच पाणवठे तयार करून त्यामध्ये टँकरद्वारे नियमित पाणी टाकावं अशी मागणी वन्यजीव प्रेमींनी केली. गेल्या 3 दिवसांपासून नाशिक जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं जवळपास 3905 हेक्टर क्षेत्रावरील शेतीपिकांचं नुकसान झालंय. 6776 शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. यामध्ये सर्वाधिक 2456 हेक्टर क्षेत्र हे कांद्याचं तर त्याखालोखाल 898 हेक्टर क्षेत्र हे गव्हाचं आहे. शेतातील पिकांबरोबरच जीवित हानी देखील मोठ्या प्रमाणावर झाली आहे. यामध्ये 4 जण ठार तर 2 जण जखमी झालेत. बीड शहराला पाणी पुरवठा करणारं बिंदुसरा धरण पूर्णपणे आटलंय. सध्या माजलगाव धरणातून पाणी पुरवठा सुरू असला तरी त्यातलाही पाणीसाठा संपत आलाय आणि त्यामुळे दुष्काळाचं संकट अधिकच गडद होत चाललंय. तीव्र पाणी टंचाई आणि हाताला काम नसल्यामुळे लातूर शहरामधल्या मजूर आणि बिगारी कामगारांवर शहर सोडून जाण्याची वेळ आली आहे. पोट भरण्यासाठी या मजूर वर्गानं मुंबई पुण्याचा रस्ता धरलाय. तसंच 10वी आणि 12वीच्या परीक्षेनंतर अनेक पालक शहराबाहेर जाण्याच्या तयारीत आहेत. मास्टर ब्लास्टर आणि राज्यसभा खासदार सचिन तेंडुलकरनं देवनाथ डम्पिंग ग्राउंड प्रकरणी महापालिका आयुक्त अजय मेहता यांना पत्र पाठवले. या पत्राद्वारे सचिननं देवनाथ डम्पिंग ग्राउंडवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची विनंती केली आहे. या पत्रात मास्टर ब्लास्टरनं देवनाथ डम्पिंग ग्राउंडजवळ राहणाऱ्या रहिवाशांच्या व्यथा मांडल्यात. सचिननं शिवाजीनगरमधल्या कॉलनीलाही भेट दिली होती. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आधारवाडी इथल्या डम्पिंग ग्राउंडचा आणि त्याच्या शेजारी असलेल्या 12वीच्या परीक्षा सेंटरचा मुद्दा झी 24 तासनं उठवल्यावर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी याची दखल घेत चौकशीचे आदेश दिले आहेत. जर कोणा विद्यार्थ्यांचं नुकसान झालं तर त्यांचं वर्ष वाया जाऊ देणार नाही असं आश्वासन तावडे यांनी झी 24 तासशी बोलताना दिलं. नाशिकमधल्या आरोग्य विज्ञान विद्यापीठाचं मोठ्या प्रमाणात विस्तारीकरण करण्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. नाशिक महानगरपालिकेकडून जागा घेऊन पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप अर्थात PPP तत्वावर रुग्णालय महाविद्यालय उभारले जाणार असून UGC मान्यतेसाठी जे जे आवश्यक आहे ते सर्व विभाग सुरू केले जाणार असल्याचंही त्यांनी म्हटलंय. यंदाच्या वर्षी 10वीच्या परीक्षेमध्ये कोणीही नापास होणार नाही अशी घोषणा शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केली. नापास झालेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा जून जुलैमध्ये परीक्षा घेतली जाणार आहे. तसंच राज्य सरकारच्या वतीनं 1-to-1 करिअर काउन्सिलिंग केलं जाणार असून त्यांचं कौशल्य बघून 1 वर्षाच्या कौशल्य विकास अभ्यासक्रमासाठी त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. झी 24 तासच्या बातमीनं सरकारला शहाणपण सुचलंय. राज्यामध्ये अभूतपूर्व दुष्काळ असताना आमदारांवर मात्र कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी करण्याची सिद्धता राज्य सरकारने केली होती. पण झी 24 तासनं याविषयी बातमी दाखवल्यानंतर होणारी बैठक रद्द करण्यात आली.
विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुळा प्रवरा वीज संस्थेची कोट्यवधींची थकबाकी माफ करण्याबाबत फडणवीस सरकारनं पहिलं पाऊल टाकलंय. विशेष म्हणजे आघाडी सरकारनं स्वतःच्याच नेत्याच्या या संस्थेवर कारवाई केली असताना या संस्थेच्या मागण्याबाबत युती सरकारनं आता समिती नेमली आहे. नगर जिल्ह्याच्या काही भागामध्ये ही संस्था वीज वितरणाचं काम करत होती. मुंबईमधल्या वरळी इथल्या बीडीटी चाळीचा पुनर्विकास केला जाईल, मात्र रहिवाशांना त्याच ठिकाणी घरे देण्याची शाश्वती नाही असं केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत म्हटलंय. खासदार अरविंद सावंत यांनी विचारलेल्या प्रश्नाला गडकरी उत्तर देत होते, तेव्हा त्यांनी ही माहिती दिली आहे. पुणे मेट्रोला गती देण्यासाठी पालकमंत्री गिरीश बापट यांनी व्यंकय्या नायडूंची दिल्लीत भेट घेतली. पुणे मेट्रोच्या सरकारी पातळीवरील प्रक्रियेतील महत्वाचा टप्पा पार करण्यात आलाय. पब्लिक इन्व्हेस्टमेंट बोर्डाचा अहवाल केंद्र सरकारला मिळाला असून पुणे मेट्रो काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचं आश्वासन व्यंकय्या नायडू यांनी गिरीश बापट यांना दिलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांनी जेएनयूचा उल्लेख टाळत तिथल्या घटनांवर टीका केली असताना नागपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमात संघाचे सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी यासारख्या घटना देशविघातक घटना थांबवण्याची गरज असल्याचं मत व्यक्त केलेलं आहे. दीनदयाळ शू संस्थेच्या बालजगत प्रकल्पाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमात भैयाजी जोशी बोलत होते. असे प्रकार होऊ नये याकरिता जेएनयू प्रशासनानं काळजी घ्यावी अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली. हायकोर्टाच्या अनधिकृत होर्डिंग्ज हटवण्याबद्दलच्या आदेशाला राज्यभरातल्या राजकीय पक्षांनी हरताळ फासल्याचं स्वतः हायकोर्टनं म्हटलंय. गेल्या वर्षभरापासून अनधिकृत होर्डिंग्जबाबत कोर्टानं सतत नाराजी व्यक्त केली, मात्र जवळजवळ 90% पक्षांनी न्यायालयाच्या या आदेशाला गांभीर्यानं घेतलेलं नसून या आदेशाची अक्षरशः खिल्ली उडवण्यात आली अशा शब्दांमध्ये मुंबई उच्च न्यायालयानं होर्डिंग्जबाबत नाराजी व्यक्त केली आहे. अण्णाभाऊ साठे महामंडळ घोटाळा प्रकरणामध्ये आता आमदार रमेश कदम यांच्या अडचणी वाढल्या. 127 कोटी रुपयांच्या अपहाराचे नवे पुरावे सापडले असल्याची माहिती राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पुण्यात दिली. 385 कोटी रुपयांचं आरोपपत्र याआधीच दाखल करण्यात आलं असून पुरवणी आरोपपत्र लवकरच दाखल करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. पिंपरी कॅम्पमधल्या प्रसिद्ध वैष्णोदेवी मंदिरात काही दिवसांपूर्वी झालेल्या चोरी प्रकरणात मंदिराचा सुरक्षा रक्षकच सहभागी असल्याचं उघड झालंय. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे. कमल बहादूर अग्रबहादूर शाही, थामराज देव बहादूर शाही आणि रमेश बहादूर मनरूप शाही असं अटक केलेल्यांची नावं आहेत. जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यातल्या बोरजंती इथं दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या पुण्यातल्या चौघांना गस्तीवर असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली. मयूर टाकले, जावेद अब्दुल, हेमंत बडदे, अखिल गायकवाड अशी अटकेतल्या आरोपींची नावं आहेत. त्यांच्याकडून गावठी रिव्हॉल्वर, 2 पिस्तूल, 10 जिवंत काडतुसं, 12 मोबाईल, रोख रकमेसह एकूण 6,58,800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.